तुम्ही बघत आहात जनमत मराठी। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गुळवेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये 2 जुलै रोजी इयत्ता 4थीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी जयकृष्ण वाघ हा शाळेत मध्यान्ह भोजन काळामध्ये खेळण्यासाठी वर्गाच्या बाहेर गेला आणि किचन शेड शेजारी असलेल्या विद्युत खांबाजवळ तो गेला असता सदर विद्युतच्या पोलमध्ये विद्युत पुरवठा उतरलेला असल्यानं तो त्यात जखमी झाला। शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका रोहिणी ठाकरे, त्यांच्या सहशिक्षिका, स्वयंपाकासाठी असलेली नियुक्त कर्मचारी यांनी तातडीनं त्याला लाकडी काठीच्या मदतीनं पोलपासून वेगळं केलं आणि त्याच्या पालकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क स्थापित न होऊ शकल्यानं 108 या क्रमांकावरती रुग्णवाहिकेसाठी मदतीचा संपर्क केला। विस्तार अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी या वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती देत ठाकरे यांनी वेळेमध्ये 108 फोन करून रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही असं ध्यानात येताच शाळेच्या शेजारच्या स्थानिकांसोबत मिळून त्याला तो ज्या निवासी वसतिगृहात राहतो त्या वसतिगृहाच्या प्रमुखांच्या खाजगी चारचाकी वाहनातून त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल केलं। या दरम्यान मुलाचे पालक तिथे आले आणि नंतर सदर विद्यार्थ्याला त्यांनी पुढील उपचारासाठी स्वतःच्या जबाबदारीवर नाशिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं। सद्यस्थितीत विद्यार्थी त्याच्या घरी असून त्याची प्रकृती स्थिर आहे। सदर घटना घडण्यास विजेच्या खांबातील अचानक उतरलेला विद्युत प्रवाह हे तांत्रिक कारण कारणीभूत ठरत असताना काही घटकांना यात शाळेच्या मुख्याध्यापिका दोषी असल्याचं वाटलं, त्यामुळे त्यांनी घटनेच्या 8 दिवसांनंतर अर्ज केला आणि चौकशीची मागणी केली। त्यावर जिल्हा परिषद प्रशासनानं चौकशी समिती नेमली आणि चौकशी समितीनं सुद्धा शाळेला भेट देऊन चौकशी सुद्धा पूर्ण केल्याची माहिती आहे। या चौकशीच्या अंतिम अहवालामध्ये नेमकं काय नमूद करण्यात आलंय याकडे शिक्षण क्षेत्रातील शिक्षक वृंदांचं लक्ष लागलंय। दरम्यान या प्रकरणी स्थानिक पातळीवर ग्रामस्थ, पालक, शालेय समितीच्या अध्यक्ष आणि घटनेच्या वेळी प्रत्यक्ष हजर असलेल्या काही उपस्थितांचं नेमकं काय मत आहे ते जाणून घेतलंय, तेही प्रशासनानं लक्षात घेणं गरजेचं आहे। नाही काहीच नाही, मॅडमनी बोलते पोरला दवाखान्यात नेला असंही नाही ना, मॅडम दवाखान्यात घेऊन गेल्या, त्याच्या उपचार केलं असं एवढं ब शांताबाई शंकर गुळवे इकडेच राहतो, गुळेवाडीमध्ये त्या समोर राहतो आम्ही। हा आम्ही इकडेच होतो, त्या मुलाला इडून वरती खालून खांबापासून इकडं उचलून आणलं, मग इकडं झोपावलं आणि त्याची छाती दाबली, त्याची पाय बी चोळे आश्रमवरले सर आले, त्यांनी गाडीमध्ये घालून दवाखान्यात नेलं। मी पाय चोळे, ह्या मॅडमनी छाती दाबली, परत अजून एक हॉस्टेलवरली बाई होती मावशी, तिने छाती चोळी, पाय चोळे, मग मॅडम पण होते, मी गोठ्यावरती होते, माझे देर आले, त्यांनीच पाहिलं, ते जेवण करीत होते, मग त्यांनी उचललं, आमचं आलं रुईत होते इडं, आम्ही इडत राहतो, मग त्यांनी उचलून आणलं, आमचे 2 कामावाले पोरं होते, त्यांनी उचलून आणलं इडं वारंड्यावर। दवाखान्याची फोन लावित होत्या त्या, मग फोन लावता लावता त्या दुकानी गेल्या, मग तिकडून ते आश्रमवरले गुरुजी आले, त्यांनी दवाखान्यात नेलं। आला तर नाही वाटत असं हलगर्जीपणा केला, मग आता याच्या पुढचं काही त्याचं कामकाज म्हणजे असं आहे, ह्या रस्त्यातनं जर आमचे मुलं शाळेतनं सुटले तर ह्या मॅडम डायरेक्ट आम्हाला घराच्या खालीपर्यंत मुलं सोडतात आणून, जेणेकरून हा रस्ता चालू असतो वाहनांचा त्रास होऊ नये, त्यामुळे त्या मॅडम डायरेक्ट घराच्या जवळपास आम्हाला आमच्या मुलांना आणून सोडतात, जे त्या मुलांची खूप काळजी घेतात त्या मॅडम। आरोप खोटा आहे आणि त्या टीचर आहेत त्या पण चांगल्या आहेत, जो ज्यांनी कोणी आरोप केला आहे सगळं खोटं आहे, त्यांना आज नाही ओळखत आहे आम्ही, जेव्हापासून शाळेवर रुजू झाले तेव्हापासून आम्ही ओळखतो। काज एकदम चांगलं, आमचे पोरांना लिहिता वाचता चांगले येतं, काही अडचण आली तर त्यांचे ते करून घेतात, आमच्यापर्यंत काही येतही नाही, आमच्यापेक्षा जास्त काळजी घेतात ते, आम्हाला असं काहीच वाटत नाही, ते एकदम चांगले आहेत। दरम्यान आता या संदर्भामध्ये वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासन नेमकं काय भूमिका घेतं याकडे ग्रामस्थांचं आणि नागरिकांचं लक्ष लागलेलं असून विजेच्या खांबात अचानक विद्युत प्रवाह संचारल्याच्या निव्वळ तांत्रिक कारणामुळे घडलेल्या अप्रिय घटनेची झळ चांगलं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसू नये अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक। जबाबदारी न्याय हक्काची।